मागील काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडण्यात येत आहे बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोठ्यवधी रुपये लाटले असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत माझ्यावर केलेल्या आरोपांचे येत्या एक तारखेपर्यंत पुरावे सादर करा आणि आता आम्ही न्यायालयात जाणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही नोटीस पाठवणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे आमदार बच्चू कडू यांनी आज अमरावतीत पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला आहे रवी राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे एकट्या बच्चू कडूंच्या नाही तर पन्नास आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तसेच या आरोपांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत एकंदरीतच या लोकांना पैसे देऊन आमदारांना गुवाहाटीला नेले असा त्याचा अर्थ होऊ शकतो अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे देशमुखांच्या वतीनं बुधवारी सुट्टीकालीन कोर्टापुढे ही याचिका सादर करण्यात आली न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी यावर सीबीआयला नऊ नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी अकरा नोव्हेंबर पर्यंत तहकूब केली याच प्रकरणात ईडीने नोंदवलेल्या प्रकरणात हायकोर्टाने त्यांना नुकताच जामीन मंजूर केला जो सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवलाय त्यामुळे सीबीआयच्या याच संदर्भातील एफ आय आरमध्येही मध्येही आपण जामिनास पात्र आहोत असा दावा देशमुखाच्या वतीने या याचिकेत करण्यात आला आहे तसेच साक्षीदार सचिन वाजेच्या साक्षीला सत्र न्यायालयाने दिलेलं महत्व हे हो। हायकोर्टाने जामीन मंजूर करताना नोंदवलेल्या मताच्या विरोधात असल्याचा दावाही या याचिकेतून करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त जनतेशी संवाद साधला एकनाथ शिंदे यांनी सरकारने मागील तीन ते चार महिन्यात राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली तसेच आगामी काळातील प्रकल्पांशी संबंधित माहिती शिंदे यांनी दिली आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे चांगल्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत विविध योजनांना गती देण्याचा प्रयत्न केला सरकारला आणखी मजल गाठायची आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राकडे सर्व आशेने पाहत आहेत आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी आम्ही हे शिवधनुष्य पेरलं आहे बाळासाहेब नेहमी सांगायचे समाजकारण आणि राजकारण यामध्ये समाजकारणाला प्राधान्य द्या त्यामुळे शेतकरी कष्टकरी कामगार वंचितांच्या विकासाचा आमचा ध्यास आहे हे सरकार प्रत्येकाच्या मनातला सरकार आहे हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आमची वाटचाल देखील अशीच सुरू असल्याचंही शिंदे म्हणाले शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तीकर यांची काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भेट घेतली होती रामदास कदम यांच्या मुंबईतील पालखी या निवासस्थानी ही भेट झाली या दरम्यान दोघांच्या बंद दाराड चर्चा झाली होती कीर्तीकर हे शिंदे गटात जाणार असल्याचे सांगितले जात होते परंतु आता रामदास कदम यांनी कीर्तीकर यांच्या भेट घेतल्यानंतर त्यांनी अनेक दावे केले आहेत कदम म्हणाले गजाभाऊ जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांनी मनातली खंत व्यक्त केली राष्ट्रवादीची शिवसेनेने साथ सोडली पाहिजे अशी गजाभाऊंची इच्छा होती शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेना प्रमुखांच्या विचारांची उद्धवजींनी फारकत घेतली यांच्या भोवती बडवे जमले आहेत सुभाष देसाई अनिल देसाई यांच्यासारखे बडवे ठाकरेंभोवती जमले असेही गजाभाऊंनी खंत व्यक्त केली असा दावा रामदास कदम यांनी केला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला आवाहन करत भारतीय चलनावर गांधीजींसोबत माता लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असायला हवा अशी मागणी केली आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद के घेऊन केंद्र सरकारला महत्वाचं आवाहन केलं भारतीय नोटांवर गांधीजींसोबत माता लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असायला हवा असं ते म्हणाले नव्या नोटांनी याची सुरुवात करता येईल असंही त्यांनी म्हटलंय यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिणार आहेत यावर भाजप नेते मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय केजरीवाल यांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचं सांगत त्यांनी मतांसाठी धर्माचा आव आणत असल्याचं न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर